पक्ष प्रवेशाच्याच दिवशी जर तुम्ही उमेदवाराची संकेत देत असाल तर ते देत असताना तुमच्यासाठी भगीरथ भालके महत्वाचा नव्हता, नसेलही. मोजून 10 जणांना तरी तुम्ही विचारलं का? आणि कुणी विचारलं म्हणून सांगत असेल तर मी त्या ठिकाणी माझं बोलणं आहे ते मी माघारी घेऊ. तिकीट मिळालं न मिळालं याबाबत नाही, मी त्या ठिकाणी नाराज होणारा कार्यकर्ता नाही. भरतनानांनी अखेरच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादीची साथ दिली. असं काय घडलं नेमकं, की असं प्रमुख काय कारण आहे की तुम्हाला राष्ट्रवादी सोडण्याची वेळ आली आहे? नाही, तो प्रवेश सोहळा घेत असताना माझं त्या ठिकाणी हरकत असण्याचं काहीच कारण नाही, पण उमेदवारीचे संकेत आजपर्यंत महाराष्ट्रातल्या राजकारणाचं जर आपण बघितलं तर कोणताही पक्ष घ्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच नाही, कोणत्याही पक्षात कोणत्याही नेत्याला त्या ठिकाणी प्रवेश देत असताना, मग एखादा मंत्री असेल, एखादा खासदार असेल, आमदार असेल, या लोकांना प्रवेश दिल्यानंतर पक्षाची किंवा प्रमुखाची भूमिका काय असते की तुम्ही पक्षाचं काम करा, वेळ आल्यानंतर त्या दरम्यान उमेदवारीच्या बाबतीत सगळ्यांशी, कारण एकटा उमेदवार हा प्रमुख नसतोय, त्याच्या पाठीमागं काम करणारे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते, पक्षाचे त्या ठिकाणी पदाधिकारी आहेत, या सगळ्यांच्या भावना ओळखूनच निर्णय घेतला जातो. मात्र इथं तसं दिसून आलं नाही. पक्ष प्रवेशाच्याच दिवशी जर तुम्ही उमेदवाराची संकेत देत असाल तर ते देत असताना तुमच्यासाठी भगीरथ भालके महत्त्वाचा नव्हता, नसेलही, परंतु या पक्षाशी त्यांच्याशी काम करणारे, या दोन तालुक्यात पिढ्यानपिढ्या काम करणारे पदाधिकारी आहेत, यांना मोजून 10 जणांना तरी तुम्ही विचारलं का? आणि कुणी विचारलं म्हणून सांगत असेल तर मी त्या ठिकाणी माझं बोलणं आहे ते मी माघारी घेतो. कुणालाही विश्वासात न घेता एवढं शेवटची भूमिका व्यक्त करत असतील तर ते मनाला वेदनादायी आणि असंख्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी मनाला वेदना देणाऱ्या गोष्टी होत्या. आणि म्हणून या सगळ्यांच्या गोष्टीचा विचार करून आणि जनभावनेनं लोकांचं जे म्हणणं आहे त्याच सगळ्या भावनेचा आदर करून मी या ठिकाणी हा निर्णय घेतो. तुम्हाला आगामी निवडणुकीमध्ये तुम्हाला तिकीट मिळणार नाही, यामुळे तुम्ही हा निर्णय घेतला असा तुमच्यावर आरोप केला जात आहे? नाही, तिकीट मिळणं अगर न मिळणं, माझ्या वडिलांनी मला त्या ठिकाणी स्वाभिमानाने लोक असतील तर मी त्या ठिकाणी अपक्षसुद्धा सामोरं जायला त्या ठिकाणी तयार आहे. महिलांनी ह्या मतदारसंघात विजय संपादित करत असताना त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सिद्धील तिकीट नाकारलं होतं 2009, त्यावेळी या राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील दादांना त्या ठिकाणी रिडॉलोसमध्ये उभा राहून त्या ठिकाणी इथल्या जनतेच्या आशीर्वादानं 38,000 मताधिक्यानं विजय संपादन माझ्या वडिलांनी या मतदारसंघात केला होता. आणि म्हणून तिकीट मिळालं न मिळालं याबाबत नाही, मी त्या ठिकाणी नाराज होणारा कार्यकर्ता नाही, परंतु तिकीट देत असताना कुणाला, भगीरथ भालके तुमच्यासाठी महत्त्वाचा नव्हता, नसेल, परंतु कोणत्या पदाधिकाऱ्याला किंवा कोणत्या प्रमुखाला तुम्ही त्या ठिकाणी विचारात विश्वासात घेतलं? आणि म्हणून विश्वासात घेऊन काम करणार नसाल, त्या ठिकाणी दुय्यम वागणूक देणार असाल तर नक्कीच त्या ठिकाणी आमचा भाग, आमचा या दोन तालुक्यातला मतदार, मायबाप जनता ही स्वाभिमानी आहे, स्वाभिमानाला ठेच लागत असेल तर त्यांचा जनभावनेचा आदर करून त्या ठिकाणी मला देखील योग्य निर्णय घ्यावाच लागेल. तुम्हाला हे तुमची सुरुवात झाली आहे, म्हणजे तुम्ही KCR यांच्या पक्षामध्ये प्रवेश करत आहात. राष्ट्रवादीच्या कुठल्या बड्या नेत्याचा, पवारसाहेब असतील, अजितदादा असतील किंवा प्रांताध्यक्ष असतील, कोणाचा फोन आला? नाही, फक्त या दरम्यानच्या काळात प्रांताध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेबांचा संपर्क त्या ठिकाणी वेळोवेळी होत होता आणि मी त्यांना देखील भेटून ह्यातल्या भावना असतील, सगळ्या लोकांचं जे काही म्हणणं आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे आणि त्यांना देखील सांगितलं की साहेब, अशा पद्धतीचा जर अन्याय होत असेल तर जनभावनेचा आदर करूनच मला निर्णय घ्यावा लागेल. वैयक्तिक एकटा भगीरथ भालके इथं प्रमुख नाही, तर लोक सांगतील त्या पद्धतीनं भगीरथ भालके वाकांच्या सांगण्यानुसारच